20 जानेवारीच्या मराठी आंदोलनाच्या तयारीसाठी पहिला ट्रक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथून महेश बेदरे यांनी हा ट्रक आंदोलनासाठी अंतरवाली सराटीत आणलाय. या ट्रकच्या पाठीमागे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांचं चित्र रेखाटलंय. या ट्रकमध्ये 100 ते 150 आंदोलकांच्या बसण्याची आणि झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. जरांगे पाटलांच्या 20 तारखेच्या आंदोलनाची जी आहे ती तयारी जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हे ट्रक आहे आणि या ट्रकवरती मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं छायाचित्र जे आहे ते या ठिकाणी रेखाटल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. हा ट्रक जो आहे तो मुंबईला जाणार आहे आणि सगळे मराठा घेऊन जे आहे ते अशा पद्धतीचे लाखो शेकडो ट्रक जे आहे ते अशा पद्धतीनं मुंबईला कूच करतील. हा पहिला ट्रक जो आहे तो अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे आणि या ट्रकमध्ये जे आहे ते मराठा समाजाला आंदोलनादरम्यान लागणाऱ्या जे साहित्य असतील किंवा मग जेवणाचं साहित्य असतील किंवा झोपायची व्यवस्था असेल अशा पद्धतीची सोय या ट्रकमध्ये करण्यात येणार आहे. आपल्यासोबत जे ट्रकचे मालक आहेत त्याला मला सांगा की तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीची व्यवस्था आहे या ट्रकमध्ये. मी गेवराईने आलेलो आहे. माझं नाव महेश बेदरे आहे. आम्ही ही जी आमची 20 जानेवारीची आरपारची लढाई सुरू होणार आहे या लढाईसाठी हा ट्रक आम्ही तयार केलेला आहे. हा असाच आणखी एक ट्रक आहे. असे 2 ट्रक आम्ही गेवराई शहराच्या वतीने तयार केलेले आहेत. यामध्ये साधारणतः एका ट्रकमध्ये 150 लोक आम्ही यामध्ये घेऊन जाणार आहोत. तर त्या 150 लोकांना यामध्ये खाण्याची राहायची सगळी व्यवस्था आपण ट्रकमध्ये करणार आहोत. ज्या पद्धतीने बसमध्ये स्लीपर कोच टाईप प्रकार असतो त्या टाईप आम्ही ह्यामध्ये 2 कंपार्टमेंट तयार करणार आहोत आणि याच्यामध्ये या ठिकाणी गेवराई शहरातून लोकांना घेऊन जाणार आहोत. जेणेकरून मराठा समाजाच्या विधायक कामाला जी जाण्याची आमची तयारी आहे तर ती आत्तापासूनच आम्ही सुरू केलेली आहे. आपण बघितलं तर हा पहिला ट्रक आहे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे आणि या ट्रकमध्ये अशा प्रकारच्या ट्रकमध्ये जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे ते या ट्रकमध्ये बसून जाणार आहेत आणि 20 तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सकल मराठा समाज जो आहे तो मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी.